त्याच्यानंतर तो सुटून आल्यावर मग वस्तीमध्ये इतका आतंक केलं त्यानं की तो स्वतःला इतका समजला की मी ना खूप मोठं काम केलं एका बाईला मारू. आणि मग महिलांवर त्याची नजर. तर मग वस्तीमध्ये खूपच एकदमच झाले का तो घरोघरीच म्हणजे रातभर निघाना करे. रात एकही नाही सोडलं त्या वस्तीतून. धुळुकेच मचवलं त्या वस्तीची. इतकं म्हणजे त्यानं खूपच म्हणजे बाया संगत त्यानं धुळुके मचवलं. म्हणून त्या बाया खवल्या तेव्हानं त्याची आत्मानं अशी हे करत होती. आणि त्याच्या घुसात तेलच नाही समालत होत. त्या जिल्ह्यात गेल्या म्हणाले पण त्याच्या काबू त्याच्या गुस्सा त्याच्यावर काबू नाही होत होता.